बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होते. एकूण 14 लाख विद्यार्थी आज परीक्षा देतील. कोविडचं संकट मागे सारल्यानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा होते, म्हणजे विद्यार्थी परीक्षा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत. 9635 केंद्रांवरती परीक्षा घेतली जाईल आणि गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाची विशेष भरारी पथकं सुद्धा विविध केंद्रांवरती तैनात करण्यात आली आहेत. गेली 2 वर्ष ऑफलाईन परीक्षा होऊ शकलेल्या नव्हत्या. अगदी परीक्षेच्या वेळेलाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सरकारनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा ऑनलाईन घेतल्या गेल्या. आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात. वेदांत, जवळपास 2 वर्षांनी ऑफलाईन परीक्षा होत आहेत, बोर्डानं आणि विविध केंद्रांनी या परीक्षेची तयारी नेमकी कशी केलेली आहे? ज्ञानता, जेव्हा परीक्षा ऑफलाईन होत आहेत आणि कोरोनानंतर होत आहेत, तेव्हा बोर्डाने पूर्णपणे तयारी केली आहे. मी सध्या SNDT MMP शाह कॉलेज, जो माटुंग्याचं कॉलेज आहे, तिथे आहे आणि इथे बघतोय सीट क्रमांक असतील, कारण मुख्य केंद्र त्यासोबत उपकेंद्र अशा प्रकारचे साधारणपणे 9600 केंद्र राज्यभरात आहेत आणि 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे सीट क्रमांक इथे टाकले आहेत. 10 वाजता आतमध्ये विद्यार्थ्यांना सोडलं जाणार, कारण 10 वाजता रिपोर्टिंग टाईम असणार. आणि त्याआधी जे नियम आहेत बोर्डाचे, जे यावर्षी नवीन नियम आहेत, ते नियम सुद्धा प्रत्येक सेंटर बाहेर लावलेले आहेत, जे विद्यार्थ्याला वाचूनच आतमध्ये यायचं आहे. आणि आतमध्ये सुद्धा आपण बघतोय कशा प्रकारची तयारी प्रत्येक महाविद्यालयांमध्ये केलेली आहे. आपल्यासोबत काही शिक्षक वृंद आहेत, त्यांना आपण विचारूयात. सीट क्रमांक प्रत्येक वर्गामध्ये 25 विद्यार्थी. दडपण आहे, पहिला पेपर आहे आणि 3.5 तास पेपर असणार, 1/2 तास वाढून दिलाय. कशी तयारी झाली आणि एक शिक्षक म्हणून कसं तुम्ही हँडल करता विद्यार्थ्यांना? मला वाटतं तयारी म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर पहिल्यांदा मुलांना एक फॅमिलियर ॲटमॉस्फियर पाहिजे होतं, तर बोर्डानेच ती सोय केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्याच कॉलेज आणि त्याच्याच शाळेमध्ये परीक्षा द्यायची असल्यामुळे ते जास्त कम्फर्टेबल असतील मला वाटतं, कारण आपल्या घरात आपण जास्त कम्फर्टेबल असतो ना, एकत्रच स्वतःच्या शाळेत आणि स्वतःच्या कॉलेजमध्ये असल्यामुळे त्यांना एक कम्फर्टेबल हे आहे. दुसरं म्हणजे मुलांची तयारी किती झाली आहे, तर ती आम्ही पूर्णपणे सर, इसके सबसे पहले तो मैं आपके चैनल को धन्यवाद दूंगा, क्योंकि जब भी बच्चे मेरिट लिस्ट में आते हैं या जब हम लोग बोर्ड का रिजल्ट बना रहे थे, तब भी आपने कवर किया और लोगों को दिखाया. और दूसरी बात, टेंशन फ्री एग्जाम के लिए हमने सारे टीचर्स को बोला, और एग्जाम शुरू होने के करीब 10-15 दिन पहले से टीचर्स ऑनलाइन बच्चों को ज्वाइन करते थे और बिल्कुल उनको एग्जाम के लिए कोई टेंशन नहीं आए, तो उनको ऐसा मोटिवेट करते थे. और 15 और 16 तारीख से हमने ओरल एबीटी टेस्ट और तैयारी. अगदी बरोबर आहे वेदांत, अगदी बरोबर आहे. जितकी तयारी विद्यार्थ्यांना करावी लागलेली आहे, तितकीच तयारी खरं तर विविध कॉलेजेसमधल्या शिक्षकांनी सुद्धा केलेली आहे. आणि मुलांना कुठेही मुलं कुठेही घाबरून जाऊ नयेत याची विशेष काळजी घेतली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.